जसा पाहिजे होता रिझल्ट त्यापेक्षा बेटरच भेटलेलं आहे. तर आपल्याकडे 24 इयर्स एक पेशंट आलेले आहेत की ज्यांची आपण नाकाची सर्जरी म्हणजे रायनोप्लास्टी साधारण 15 दिवसापूर्वी केलेली होती आणि त्यांना रिझल्ट खूप चांगला वाटलेला आहे, आवडलेला आहे. मी तुम्हाला त्यांच्या आधीचे फोटो दाखवतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नाक जे होतं ते पसरट नाक होतं आणि नाकाचा जो काही वरचा शेंडा आहे तो वरती गेल्यासारखं वाटत होतं. बघू शकता हा जो ब्रिज आहे हा ब्रिज खूप कमी होता. तर आता आपण याच्यामध्ये काय केलं की त्यांचं एक बरगडीचं एक छोटंसं पातळ हाड काढलं, कार्टिलेज म्हणतात, आणि कार्टिलेज नाकाच्या ह्या भागातून आपण आत टाकलं आणि जे काही नाकाच्या 2 पाकळ्या असतात त्यांना आपण कमी केलं. आता तुम्ही रिझल्टमध्ये बघू शकता. आता हा 15वा दिवस आहे, त्याच्यामुळे सूज अजून भरपूर आहे. ही जी काही सूज आहे ही हळूहळू कमी होऊन जाईल आणि हा जो पार्ट आहे हा आपण वरती उचललेला आहे आणि हे जे काही नाकाच्या पाकळ्या म्हणजे ज्याला अलार म्हणतात तर अला आपण आत घेतलेली आहे. तर रिझल्टमध्ये भरपूर फरक दिसतो. नाक उठावदार दिसतं आणि चेहऱ्याचा जो काही गोलाकारपणा आहे, गोलपणा आहे, तो कमी आलेला आहे. तुम्हाला कसा वाटला रिझल्ट? एकदम बेस्ट. एकदम बेस्ट. आधीच्या आणि आत्तामध्ये किती फरक आहे, काय कसं वाटतं? आधी मला इथे नाक नव्हतं, आता वरती हाईट वाढलेली होती आणि हातमध्ये पण गेलेला. हातमध्ये पण मला जसा पाहिजे तसा रिझल्ट, तसा रिझल्ट मी आला तुम्हाला. येस येस, डेफिनेटली. तर रायनोप्लास्टी ही सर्जरी असते. सर्जरीमध्ये आपण पूर्ण भूल देऊन सर्जरी करतो. रिपचं आपण बरगडीचं हाड काढलं ते किती दुखतंय म्हणजे कसं? नॉर्मली एक आठवडाभर थोडंसं, आठवडाभर जरासं दुखतं. हां, नंतर काही नाही, आता काही त्रास होत नाही. नॉर्मली थोडंसं नॉर्मल, थोडंसं दुखतं म्हणजे. आता कसं फक्त 15 दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे जरा दुखतंय. जसं तुमचा टाइम जाईल तसं तसं दुखणं पण कमी होऊन जाईल. डे टू डे ऍक्टिव्हिटी तुम्ही सगळ्या काही करू शकता. एक्सरसाइज वगैरे असतील किंवा वजन उचलायचं असेल तर ते साधारण आपण 1 महिन्यानंतर ऍडवाइस करू. ओके. आता जराशी तुम्हाला सूज दिसते इथे, पण जर डेफिनेटली जसं जसं टाईम जाईल तशी तशी ती जी काही सूज आहे ती पण कमी होऊन जाईल. ओके. आणि तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्सबद्दल तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? कारण की भरपूर असे पेशंट आहेत की ज्यांना नाकाच्यामुळे कॉन्फिडन्स कमी होतो किंवा जरासं काहीतरी आपल्यामध्ये कमी असल्यासारखं वाटतं. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता ह्या ह्याच्यातून? बेस्ट वाटतं मला पहिल्यापेक्षा, म्हणजे माझा कॉन्फिडन्स थोडासा वाढला आहे पहिल्यापेक्षा. आणि पाहिजे होता रिझल्ट त्यापेक्षा बेटरच भेटलाय. भेटलं.